सुप्रभात मुलांनो, आज आपण वर्ग सातवा. विषय मराठी. कविता आहे माझी मराठी. ह्या कवितेचे कवी आहे मृणालिनी कानिटकर जोशी. तर या पुस्तकातील माझी मराठी ही कविता अभ्यासू आणि या मराठी भाषेची थोरवी या कवितेत व्यक्त केलेली आहे. मराठी बोलीचे सौंदर्य व मराठीचे मोठेपणा यांचा गौरव कवितेत केलेला दिसून येत आहे. तर मुलांना प्रथम आपण कविता म्हणूया, ऐकूया. तर आपण आता कविता ऐकूया. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना दे, तिच्या राहावे सुना तर होऊ नये उतरा. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मोल, कधी तप्त लोहा परी कधी चांदणे शीतल. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लिवनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत प्राशील तो भाग्यवंत, तिच्या नाही तुझा भाव असो कोणताही पंथ. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. तर मुलांना कशी वाटली तुम्हाला ही कविता? आता आपण या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. तर मुलांना, माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या रावे उन्हात होऊ नये उतराई. याचा अर्थ असा सांगितलेला आहे. मराठी भाषेची थोरवी सांगताना कवी व तिचे गुणगान गाताना कवयित्री म्हणत आहे, माझी मराठी भाषा माझी आई आहे. माझी मराठी भाषा माझी आई आहे, ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते. मी मराठी भाषेच्या सुनात कायम राहू इच्छिते, कृतज्ञ राहते. तिच्या उपकारांची फेड कधी करूच नये, तिच्या ऋणातून उतराई होऊ नये असे कवीला वाटते. त्याच्यानंतरचा कडवा आहे, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहा परी कधी चांदणे शीतल. याचा अर्थ असं सांगितलेला आहे, माझ्या मराठीच्या एक एक शब्दाला रत्नाचे स्वर्णाचे मोल आहे. माझ्या मराठीच्या एक एक शब्दाला रत्नाचे स्वर्णाचे मोल आहे. माझी मराठी शब्द अनमोल आहे. माझ्या मराठीचे शब्द अनमोल आहे. कधी उष्ण लोखंडासारखी धग तयार असते, तर कधी तो थंडगार जाण्यासारखा सुखद असतो. त्यानंतरचा कडवा आहे, रानवाऱ्याचा गंधार माझी मराठी भिजली, लिवनिया नाना बोली माझी मराठी सजली. त्यामध्ये माझी मराठी भाषा रानवाऱ्याच्या वासात भिजते. कशात? वासात भिजते. रानातल्या वाऱ्याचा श्वास असतो. विविध बोली भाषा अंगावर परिधान करून माझी मराठी भाषा सजली आहे. अनेक बोली भाषाच्या वैभवाने नटलेली आहे. तर त्याच्यानंतरचा कडवा आहे, माझ्या भाषेचे अमृत प्राशील तो भाग्यवंत, तिचा नाही तुझा भाव असो कोणताही पंथ. याचा अर्थ असा आहे, माझी मराठी भाषेचे अमृत किंवा गोडवा जो कोणी पिऊन घेईल समजून घेईल तो खरा खुरा भाग्यवान ठरेल, नशीबवान असेल. कोणताही पंथ असो व समाज असो, मराठी कोणताही भेदभाव करीत नाही. मराठीला सगळे पंथ समान आहे. त्यानंतरचा कडवा आहे, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. माझ्या मराठी भाषेची मती मी काय वर्णन करणावी करावी, ती अवर्णीय आहे. दूरदूरच्या देशात माझी मराठी भाषा पसरली आहे. दूरदूरच्या देशामध्ये माझी मराठी भाषा पसरलेली आहे. माझ्या मराठीची ओवी लांबवरच्या देशातही ऐकू येते. तर मुलांनो, तुम्हाला ही कविता समजली असेल, एकदा घरी वाचून घ्यावे. तर या कवितेचे आपण शब्दार्थ बघून घेऊया. ऋण म्हणजे उपकार. उत्तराई होणे म्हणजे ऋणातून मुक्त होणे.
लोहा परी म्हणजे लोखंडाप्रमाणे, गंध म्हणजे सुवास. तर मुलांनो स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.